हर्ष स्वागत करते। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आष्टा शहरातील दक्षिण आणि उत्तर तलाठी कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू असून सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। या दोन्ही कार्यालयातील कारभार सुधारावा, अन्यथा आष्टा शहर युवक राष्ट्रवादीच्या वतीने तीव्र आंदोलन करणार आहोत असा इशारा आष्टा शहर युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजीराव चोरमुले यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांना दिला आहे। आष्टा येथील अप्पर तहसील कार्यालयात तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना युवक राष्ट्रवादीच्या वतीने याबाबतचे निवेदन देण्यात आले। यावेळी युवक राष्ट्रवादीचे आष्टा शहराध्यक्ष शिवाजीराव चोरमुले, राजू माने, पिंटू शेळके, प्रकाश सिद्ध, सुनील गावडे, बिरू येडगे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रवादीच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आष्टा शहरातील दोन्ही कार्यालयातील कारभाराबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत। तलाठी महोदय कार्यालयात वेळेवर हजर नसतात, यामुळे आलेल्या नागरिकांना त्यांची वाट पाहत तिष्ठत बसावे लागते। कामानिमित्त तलाठी महोदय बाहेर गेले असले तर याबाबतची माहिती फलकावर लावलेली नसते। कार्यालयात आलेल्या नागरिकांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन तसेच सामानही मिळत नाही। सातबारा नोंदीसह अन्य कामांसाठी पैशाची मागणी केली जाते। तलाठी कार्यालयाचा कारभार न सुधारल्यास युवक राष्ट्रवादीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत। स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी गौतम माळी, आष्टा। दोन्ही तलाठी कार्यालयात तलाठ्यांना अनुगोंदी कारभाराविरोधात सन्माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे। सातबारा व नोंदी किंवा अनेक नागरिकांची तक्रारी असतील तर त्यांनी आष्टा शहर राष्ट्रवादी कार्यालयात संपर्क साधावा।